मुलगी झाली हो या मालिकेत चार 10 जूनच्या भागामध्ये अक्षरा रूममध्ये येते. माऊला म्हणते, काय ग इतक्या घाई गडबडीत रूममध्ये आलीस चित्र काढायला? माऊ म्हणते, हो चित्र काढायला आले. आणि माऊ अक्षराला चित्र दाखवते. अक्षरा म्हणते, अगदी हुबेहूब काढलंयस ग, खूपच सुंदर. पण हे आत्ता का काढलंस? याच्यावरती माऊ सांगते, अगं शौनकचा उद्या वाढदिवस आहे, त्याला मला हे गिफ्ट द्यायचं आहे. अक्षरा म्हणते, तुला वेड लागलंय का? कसं काय आपण गिफ्ट देणार? माऊ सांगते, त्याच्या घरी रात्री जाऊन गिफ्ट द्यायचं आहे. अक्षरा म्हणते, हे अशक्य आहे, हे शक्यच होणार नाही. माऊ म्हणते, प्लीज माझ्यासाठी कर ना एवढं. आता अक्षरा माऊसोबत शौनकच्या घरी जायला तयार होते. दोघीजणी मिळून रात्रीच्या वेळेला शौनकच्या घरी जायची तयारी करत असतात. त्यावेळेला शौनक झोपी गेलेला असतो आणि त्याला माऊची आठवण येत असते. तो ज्या वेळेला माऊ गाडीच्या मागे पडली तो सगळा घटनाक्रम आठवतो आणि तो विचार करतो, माझ्यासाठी तू किती वेळ ग उभी होतीस बाहेर आणि तुला बघून मी निघून गेलो. तुझी धडपड, तू खाली पडलीस माझ्यामुळे, तुला लागलं, सॉरी, तुला लागलं मला खूप वाईट वाटलं. पण खरंच तुझी ही धडपड खरी असेल का? तू खोटं का वागशील मला काहीच कळत नाही. पण मग तू माझ्या आईशी असं का वागलीस? तिला जेलमध्ये पाठवलंस, तू हे का वागत आहेस माऊ मला काहीच कळत नाही. असं म्हणून शौनक उदास असतो. त्यावेळेला अक्षरा आणि माऊ मागच्या गेटने येतात. अक्षरा म्हणते, अगं याच्यावरून उडी मारून आपण कसे जाणार? तू काय माऊ हे करतेस, तू घरी परत चल. माऊ म्हणते, नाही, शौनकला गिफ्ट दिल्याशिवाय मी कुठेही येणार नाही. आता माऊ आणि अक्षरा मागच्या गेटने डायरेक्ट शौनकच्या इथे जाण्याचं प्लॅनिंग करत असतात. इकडे राजनला रात्रीची जाग येते. तो उठतो आणि ए सी बंद असतो तो चालू करतो. म्हणतो, काय डबडा ए सी आहे? म्हणून तो मोकळी हवा खायला बाहेर येतो आणि मागच्या दाराने येणाऱ्या माऊ आणि अक्षराला पाहतो. तो विचार करतो, पाटील सिस्टर इथं काय करतायत? आता ह्यांना रंगे हात पकडतो. असं म्हणून तो आता हॉलमध्ये यायला निघतो. दोघीजणी शौनकच्या खोलीत गुपचूप चालल्या असतात. त्यावेळेला लाईट्स लागतात. अक्षरा म्हणते, कोणीतरी आलंय वाटते. तितक्यात तिथे राजन समोर येतो. राजन म्हणतो, पाटील सिस्टर तुम्ही कुठे चाललात आणि काय तुमच्या वडिलांचे संस्कार एवढ्या रात्रीचे बोंबलत चाललात तरी कुठे तुम्ही? थांबा, असे तुम्ही ऐकणार नाही, घरच्या सगळ्यांना मी बोलवतो. अक्षरा म्हणते, काका नका ना बोलवू सगळ्यांना, आम्ही जातो गुपचूप. याच्यावरती राजन म्हणतो, आता काकावरती आलीस का? माझं नाव राजन सरदेशमुख आहे, काका वगैरे नाही म्हणायचं. असं म्हणून तो सुमन कल्याणी असा आवाज देत सगळ्यांना बोलवतो. कल्याणी म्हणते, काय झालं राजन? सुमन म्हणते, का बोंबलत आहेस? आणि कल्याणी अक्षरा आणि माऊला बघते. कल्याणी म्हणते, ह्या रात्रीच्या वेळेला ह्या काय करतायत इथे? याच्यावरती राजन म्हणतो, बघ बघ कशा आपल्या घरी आल्यात ते घरंदाज बापाच्या लोणी लेकी. बाप सगळ्यांना अक्कल शिकवतो पण बापाच्या नाकाखाली रात्रीच्या वेळेला लेकी बाहेर पडून काय दाखवतायत बघ संस्कार. याच्यावरती माऊ आता खाणाखुणा करून कल्याणीला ती कशासाठी आली हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. कल्याणी म्हणते, बंद कर तुझ्या खाणाखुणा, बाद झाल्या तुझ्या खाणाखुणा, माझं ना डोकंच दुखत आहे. असं म्हणून ती आता आजारी पडल्याची ॲक्टिंग करते. माऊ कल्याणीला समजावून सांगत असते आणि त्यावेळेला कल्याणी मुद्दाम, डोकं दुखतंय आई ग, ही मुलगी आल्यामुळे मला त्रास होतोय असं बोलते. तितक्यात तिथे दिव्या येते. दिव्या म्हणते, का ग तुझं अजून मन भरलं नाही का? का तुला त्रास देतेस आणि काय तुझ्या हातामध्ये कागद घेऊन चाललेली आहेस? आमच्या घरातून काहीतरी चोरून घेऊन चालली आहेस. थांब, पोलिसांनाच बोलवते, पोलिसच तुला चांगली अद्दल घडवतील चोरटी कुठची. अक्षरा म्हणते, ए चोर कुणाला म्हणतेस? बहीण आहे ती माझी बहीण. असं म्हणून ती म्हणते, माझी बहीण चोर नाही, पोलिसांना बोलवलंस तर तूच या सगळ्यात अडकशील. सून आहे या घरची सून. पोलिसांना कळलं की सुनेशी अशी वागणूक देताय तुम्हाला शरम येईल. आणि ती कागद आहे हातामध्ये तो ह्या घरात न घेतलेला नाही, तिने स्वतः आणलेला आहे. शौनकने जर हा कागद बघितला तर त्याला स्वतःचीच लाज वाटेल. शौनकचा वाढदिवस आहे ना, म्हणून त्याला वाढदिवसाचं विश करायला आली आहे. असं म्हणून आता मात्र अक्षरा सगळ्यांची खरडपट्टी काढते. इकडे सुमन म्हणते, बघ बघ कशी बोलत आहे बहिणीबद्दल बाजू घेऊन. याच्यावरती अक्षरा म्हणते, हो बोलणारच ना, कारण ह्या दिव्याची बहीण तिच्या स्वतःच्या बद्दल बोलायला जात नाही. माझी बहीण खरी आहे म्हणून मी बोलायला आली आहे आणि माझ्या बहिणीने कोणतीही चूक केलेली नाही आहे. याच्यावरती सुमन म्हणते, बघितलास कल्याणी, मी तुला म्हटलं ना ह्या सगळ्यांचं प्लॅनिंग असेल. या दोघीजणी बड्डे विश करायला आल्यात. दिव्या म्हणते, हो शौनकला सगळं माहिती असणार आणि ते चोरून चोरून भेटत असणार म्हणून तर हिची हिंमत झाली ना इथे यायची. याच्यावरती शौनक म्हणतो, काय बोलताय? माऊसुद्धा सगळ्यांना समजून सांगत असते आणि तिचं बोलणं कोणी ऐकत नसतो. शौनक म्हणतो, एक मिनिट, मला सगळ्यांशी बोलायचं आहे. तुम्ही हे जे काही अंदाज वगैरे काढताय ना हे पूर्णपणे चुकीचे आहेत. असा कोणताही प्रकार नाही आहे, आम्ही कुठेच भेटत नाही.
हे लक्षात घ्या, माझी आणि माऊची भेटच नव्हती झाली. माऊ सांगते, हो मी फक्त शौनकला विश करायला आले होते. याच्यावरती कल्याणी म्हणते, बात झाली तुझी नाटकं. अजून माझ्या मुलाच्या आयुष्याशी किती खेळणार आहेस, किती दिवस त्याला त्रास देणार. पहिल्यापासून तू त्रासच देत आलीस आणि त्याची सहानुभूती मिळवत राहिलीस. दरवेळेला रडण्याची नाटकं करतेस आणि हेच करतेस. अक्षरा म्हणते, शौनक तू तरी समजून घे, तू कधीतरी साजरीवरती प्रेम केलं होतंस. त्या प्रेमामध्ये आठव की साजरी कशी मुलगी आहे आणि ती असं वागू शकते का. तू तिच्याबद्दल गैरसमज करून घेतलायस. जर तिच्यावरती कधीतरी खरं प्रेम केलं असशील तर तुला तिची बाजू नक्कीच समजेल. इकडे दिव्या विचार करते, आता शौनक अक्षराच्या बोलण्यामध्ये आला तर माझं काही खरं नाही. सुमन म्हणते, गप ग, तुमची ही भानगडी बंद कर. त्याला प्रेमाचा वास्ता देऊन नको ते काहीतरी करू नकोस. तुमचं हे रात्री अपरात्री इथे येणं मला बिलकुल पटलेलं नाही. बाप मोठा नाटकं करतो आणि पोरी बघ बापाच्या नाकाखाली नको ते धंदे करत बसल्यात. रात्री अपरात्री दुसऱ्यांच्या घरात घुसून चोरून यांची ही नाटकं चालू आहेत. चार चौघांमध्ये लाज नाही का वाटत तुम्हाला हे सगळं करायला. लोकांना समजलं तर बापाचं नाव दोघीजणी खराब कराल. कल्याणी म्हणते, बाद झाले तमाशे. मला ना आता हे सगळं सहनच होत नाही. राजन या दोघींना आत्ताच्या आत्ता घराला धरून घराच्या बाहेर काढ हाताला धरून. असं म्हणून कल्याणी राजनला ऑर्डर देते. आता दिव्या, राजन दोघीजणी अक्षरा आणि माऊला हाताला धरून घराबाहेर काढतात. माऊ आशेने शौनककडे पाहत असते पण तिचं कुणी ऐकत नाही. जाताना तिच्या हातातून एक चित्र खाली पडते आणि माऊला घेऊन आता राजन आणि दिव्या बाहेर येतात. शौनकला काहीच कळत नाही. त्याच्या पायाला ते चित्र लागतं, तो ते चित्र हातात घेतो. कल्याणी आता आतमध्ये असते त्यावेळेला राजन माऊला घेऊन बाहेर येतो. दिव्या म्हणते, हो का शौनकला विष करण्याची स्वप्न बघतेस का. ही सगळी स्वप्न विसरून जा, तुझं कोणतंही स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यावेळेला शौनक माऊने आणलेलं चित्र बघतो आणि त्याला सत्य समजतं. तो विचार करतो, खरंच मला ही विष करायला आली होती आणि एवढं सगळं ती करू शकेल का. माऊ खरंच खरी आहे, माझं काहीतरी चुकतंय. असा विचार करतच तो आता माऊच्या सगळ्या आठवणी आठवत बाहेर येतो आणि त्याला माऊ दिसते. माऊ अजूनही त्याची वाटच पाहत असते. त्याला माऊचा खरेपणा कुठेतरी पटत असतो. त्यावेळेला कल्याणी मुद्दाम त्याला म्हणते, हे बघ तू परत एकदा विचार कर. तुला जन्म देणारी आयुष्यभर एकटीने जपणारी तुझी आई खरी आहे की आत्ता चार दिवसापूर्वी जी ती मुलगी आली होती ती खरी आहे. तुला आता निर्णय घ्यावाच लागणार आहे. शौनकचा निर्णयच होत नसतो. तो हातामध्ये चित्र घेऊन बाहेर येतो तर बाहेर माऊ आणि अक्षरा त्याच्याकडे पाहत उभे असतात. शौनकसुद्धा प्रेमाने माऊकडे पाहत असतो. त्याच्या डोळ्यात पाणी असतं. त्याला माऊचा खरेपणा समजलेला असतो. माऊच्या डोळ्यातसुद्धा पाणी असतं. आता शौनक कल्याणीची साथ सोडून तिचं खरं रूप समोर येऊन माऊबद्दल सहानुभूती त्याला वाटेल का आणि कल्याणी खोटं बोलते आणि माऊ खरं हे त्याला समजेल का. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा.